वर्षा पर्यटनासाठी मुंबई बांद्रा येथून आलेल्या एक एकलव्य सिंग इशांत यादव आकाश माने आणि रणत बंडा या चार महाविद्यालयीन तरुणांचा पोखरवाडी बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली मुंबई बांद्रा येथील रिझवी महाविद्यालयाचा युवक युवतींचा ग्रुप खाजगी बसने चौक पोलीस क्षेत्र असलेल्या बोरगावजवळील पोखरवाडी बंधाऱ्याजवळ वर्षा पर्यटनासाठी आला होता पोखरवाडी बंधारा धोकादायक असून या अगोदर देखील कित्येक बळी या ठिकाणी गेले आहेत परंतु मुंबईहून आलेल्या तरुणांना या धोक्याची कल्पना नसल्याने मौज मजा करण्यासाठी ते पाण्यात उतरले या ठिकाणी मोठी कपारखळ असून त्याचा अंदाज न आल्याने या बंधाऱ्यात चौघेजण बुडाले या घटनेची माहिती स्थानिकाने खालापूर पोलिसांना दिल्यानंतर खालापूर पोलीस पथक आणि मदतीसाठी अपघातग्रस्त मदत पथकाचे सदस्य तातडीने घटनास्थळी पोहोचून पाण्यात बुडालेल्या चौकांचाही तरुणांना बाहेर काढले दोघांचे मृतदेह चौक येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत दरम्यान पोखरवाडी बंधारा दरवर्षी पावसाळ्यात बळी घेत असून या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस कलमांतर्गत बंदी घातली जाते यंदा मात्र प्रशासनाकडून अद्याप आवश्यक ती खबरदारी घेण्यात आलेली नाही त्यामुळे चौक भागात नडाळ पोखरवाडी सोंडेवाडी तसेच खोपोलीतील जेनित धबधबा माडप येथील धबधबा या ठिकाणी बंदी घालण्याची मागणी स्थानिक करत आहेत